सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रीय ओबीसी संघाने संपूर्ण देशात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आज नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून धरणा घेण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन घेण्यात येणार आहे. आनंदाची बाब आहे की राज्य शासन मध्य प्रदेशातील अहवालवर चर्चा करणार आहे. काही का होईना राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे, परंतु जेव्हापर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असंही मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभाष घाटे यांनी दिले. या देशातल्या 60% ओबीसी जनतेला 1994 पासून जे 27% आरक्षण मिळत होतं, त्या आरक्षणावरती 4 मार्च 2021 पासून गदा आलेली आहे. आणि हळूहळू हे ओबीसींना मिळत असलेलं राजकीय आरक्षण संपुष्टात येऊ घातलेलं आहे, होऊ घातलेलं आहे अशी आमची शंका झालेली आहे. आणि म्हणून आज या धरणे कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देतो की ज्या संविधानाच्या कलम 243D आणि T6 नुसार हे आरक्षण दिलेलं आहे, ते आरक्षण 27% पूर्ववत ठेवण्याकरता केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करावी आणि या ओबीसी समाजात देशातील 60% ओबीसी समाजाला 27% आरक्षण द्यावं. जर सुप्रीम कोर्टाच्या नियमाची अंमलबजावणी केली तर या देशात समानता राहणार नाही. कुठे ओबीसी समाजाला 2% मिळेल, 5% मिळेल, 10% मिळेल, आम्हाला ते नको. आम्हाला 27% आरक्षण पाहिजे आणि 27% आरक्षण फक्त आणि फक्त केंद्र सरकार घटनादुरुस्ती करून देऊ शकते. ती घटनादुरुस्ती केंद्राने करावी, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, 50% मर्यादा रद्द करावी, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि या राज्य सरकारनी जोपर्यंत ओबीसींना आरक्षण बहुत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. 72 रोस्टर लवकरात लवकर सुरू करावे, विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप द्यावी अशा विविध मागण्याकरता राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित हा धरणा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. आणि आपल्यामार्फत राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारचं लक्ष या ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्यांकडे वेधत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से ये आंदोलन किया जा रहा है. ये आज यहाँ पे संविधान चौक में नागपुर में ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ का आंदोलन है. इसके बाद 23 तारीख को हमारा दिल्ली में आंदोलन है और सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है वो सुप्रीम कोर्ट के निर्णय के ऊपर में जो राज्य सरकार ने नकारतेपना दिया है और केंद्र सरकार के तरफ में हमारी कुछ मांगे हैं, राज्य सरकार से जो मांगे हैं, जो ओबीसी समुदाय को हक दिलाने के लिए, न्याय दिलाने के लिए, ये आज के इस आरक्षण के लिए हमारा जन आंदोलन यहाँ पे चल रहा है. कितने बजे तक चलेगा ये? अभी 2 बजे तक चलेगा. यहाँ से हम कलेक्टर ऑफिस जाएंगे और वहाँ पे कलेक्टर के माध्यम से सरकार को, राज्य सरकार को और केंद्र सरकार को निवेदन देंगे.